स्वागत समारंभाला उपस्थित आपले सर्वांचे नेते आणि ज्यांनी संपूर्ण देशामध्ये यशस्वी मंत्री म्हणून देशाला शोभणारं आणि काल परवा जर बघितलं असाल तर देशातले सर्वात लोकप्रिय मंत्री म्हणून ज्यांचा गौरव हा एका सर्वे मध्ये झाला असे आपले सर्वांचे आदरणीय लोकनेते माननीय नितीनजी गडकरी साहेब या महाराष्ट्राला देशामध्ये सुजलाम सुफलाम करण्याकरता 90 नंबरचा महाराष्ट्र एक नंबर आणण्याकरता ज्यांनी 2014 ते 2019 भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून संघटना आणि सत्ता या दोन्ही यशस्वीपणे सांभाळणारे आणि आता उपमुख्यमंत्री झाल्यावर ओबीसीचं 27% आरक्षण परत मिळवून देणारे आपले लोकनेते महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्वांचे कारण नितीनजी आणि देवेंद्र दोघांनाही कार्यक्रम आहे व्यासपीठावर उपस्थित सर्व ज्येष्ठ वरिष्ठ माननीय खासदार आमदार माजी खासदार माजी आमदार कारण सर्वांचेच नाव घेणं मला अभिप्रेत आहे कारण आज तो दिवस आहे सर्वांचेच नाव घेतले पाहिजे पण खूप कार्यक्रम त्यांचे दोघांचे आहेत त्यामुळं मला क्षमा करावी सर्वांनी व्यासपीठाच्या सर्व नेत्यांनी उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधू भगिनी मी काल अमरावतीला जात असताना अमरावतीमध्ये आपल्या संघटनेचे खूप कार्यक्रम ठरले होते आणि आपला जिल्ह्याचाही कार्यक्रम होता जिल्ह्याची कार्यकारिणी होती कोरच्या बैठका होत्या मला अचानक दिल्लीवरनं जेपी नड्डा साहेबांचा आपल्या राष्ट्रीय अध्यक्षाचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की 52 जी आपको हम पार्टी का अध्यक्ष बना रहे खरं तर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगणं की आपको पार्टी का अध्यक्ष बना रहे हे माझ्याकरता तेव्हा एक मोठा क्षण होता आणि त्यांनी माझ्याकडनं अपेक्षा व्यक्त केली की महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेच्या डेव्हलपमेंट करता आणि आपला पक्ष हा सर्व स्तरावर सर्व समाजापर्यंत पोहोचण्याकरता ज्या ठिकाणी अजूनही पक्ष पोहोचला नाही त्या पक्षाला तिथे पोहोचवण्याकरता आपल्यावर जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडाल्याची आम्हाला अपेक्षा आहे मी त्यांना अभिवचन दिलं आपल्या सर्वांच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या तमाम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून की निश्चितपणे ज्या अपेक्षा आपल्याला केंद्रीय भाजप आणि महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाकडनं आहे आपल्या नेत्याकडनं आहे त्या सर्व अपेक्षा आपण निश्चितपणे पूर्ण करण्याचा मला प्रयत्न करायचा मी जी निवड झाली आहे याकरता आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आपले देशाचे नेते अमित भाई आपले राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाजी आपले नेते नितीनजी आणि केंद्रातले सर्व नेतृत्व महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी माजी अध्यक्ष चंद्रकांत दादा या सर्वांचा मनापासून मी आभार मानतो की त्यांनी माझ्यावर हा विश्वास दाखवला आणि या विश्वासाला मी तळा देणार नाही अशी जबाबदारी माझ्यावर दिली आहे ही जबाबदारी मला गांभीर्यपूर्वक कारण पक्षाचा अध्यक्ष म्हटल्यावर ती गांभीर्यपूर्वक आणि कुठेही पक्षाच्या कुठल्याही इमेजचा धक्का लागणार नाही या पद्धतीने पार पाडणे माझी जबाबदारी आहे
मला ही अभिमान आहे की आज देशाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये ही जबाबदारी मला मिळाली आहे आणि त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी व्यासपीठावर तर आता आपण बघितलं की माननीय नितीनजी माननीय देवेंद्रजी या दोघांनी त्या खुर्चीवर अनेक वर्ष काम केलं. नितीनजीने जेव्हा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं त्यांच्या कामाचा संपूर्ण चार वर्षाचा जर आपण इतिहास बघितला तर चार वर्षात माननीय नितीनजींनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचं यशस्वी काम माननीय नितीनजींनी केलं. आणि माननीय देवेंद्रजी या ठिकाणी आहे, त्यांनी तर महाराष्ट्राचा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष काय होतो म्हणजे महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून जे काम केलं ते महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता उलथवून भारतीय जनता पक्षाची सत्ता आणण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी आपल्या प्रदेशाध्यक्ष काळात केलं. आणि त्यामुळे नितीनजी आणि देवेंद्रजी दोघांचेही मार्गदर्शन मोठं मला लाभणार आहे. त्या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली आपल्याला निश्चितपणे मला काम करण्याची संधी मिळणार आहे आणि प्रेरणाही मिळणार आहे. कारण नितीनजी आणि देवेंद्रजी दोघांचाही जो अभ्यास आहे काम आहे ते फार मोठी गाथा आपल्या पाठीची आहे. ती गाथा घेऊन महाराष्ट्राच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत मलाही काम करत आहे. नितीनजीचा संपूर्ण प्रवास माननीय देवेंद्रजीचा संपूर्ण प्रवास हा आपल्या सर्वांच्या नजरेखाली आहे, त्याचा अभ्यास करून आपल्याला पुढे जायचं आहे. या ठिकाणी ही गोष्ट खरी आहे, माननीय अरविंदजी जेव्हा सांगितली की मी जेव्हा 1992 पासून छत्रपती सेनेचं काम करायचो तेव्हा नितीनजी विधान परिषद सदस्य होते आणि छत्रपती सेनेत काम करताना त्यांनी मला एकदा घरी बोलवलं. मनोहरराव सोनकुसरे त्या ठिकाणी होते, त्यांनी मला सांगितलं की मी नितीनजीने मला बोलवलं, आमच्या गावाच्या पुनर्वसनाचं काम आहे, खूप प्रचंड ताणतणाव होता, प्रचंड त्या कुराडी पॉवर प्रोजेक्टमध्ये घरी गेल्यामुळं अनेक लोकांचे प्रश्न होते. विधान परिषद सदस्य असताना जेव्हा त्यांनी मला बोलवलं आणि सांगितलं की हे प्रश्न मी सोडून दिल्याशिवाय राहणार नाही आणि मग अचानक त्यावेळी माननीय गोपीनाथजी मुंडे साहेब स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांची संघर्ष यात्रा सावनेरवरनं येत होती आणि तेव्हा मग अधिकृतपणे 1992 पासून तर छत्रपती सेनेचं काम केलं पण 1995 अधिकृतपणे भारतीय जनता पक्षामध्ये संघर्ष यात्रेत मी कोराडीत प्रवेश घेतला तेव्हा फक्त माझ्यासोबत 8 कार्यकर्ते मला आठवते की छत्रपती सेनेत मी भारतीय जनता पक्षामध्ये आलो. आज मला तो दिवस आठवतो की 1995 ते 1997 या काळामध्ये मला तालुक्याचे उपाध्यक्ष म्हणून काम दिलं आणि नंतर 1997 जेव्हा नितीनजी पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुला जिल्हा परिषद निवडणूक लढायची आहे. आमच्या सर्व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न त्यांनी सोडवले मंत्री म्हणून. मुलाही त्या काळामध्ये 45 लाख रुपये आमच्या घराचे शेतीचे जे सुनील केदारांनी अडवून ठेवले होते ते 45 लाख रुपये सुनील केदार राज्यमंत्री ऊर्जामंत्री होते त्यांनी आमच्या घराचे पैसे अडवून ठेवले, माझे स्वतःचे 45 लाख रुपये अडवून ठेवले आणि मग नितीनजींनी पालकमंत्री म्हणून जे आमच्या पाठीची प्रोटेक्शन उभं केलं. मला तर आठवतो दिवस एकदा कक्ष अधिकारी ऐकत नव्हता, कॅबिनेट मंत्री असताना कक्ष अधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये जाऊन माझं काम नितीनजींनी करून दिलं होतं. त्या काळात जर आपलं सरकार नसतं तेव्हा नितीनजी मंत्री नसते तर मला तेव्हा माझ्या घराचे शेतीचे पैसे मिळाले नसते आणि माझं आयुष्य हे बर्बाद झालं होतं, ते चांगलं झालं नसतं. आणि त्या 45 लाख रुपयामधून मग शेवटी डेव्हलपमेंट सुरू झालं. निश्चितपणे तो फार इतिहास होणार, त्या इतिहासात आता जाणार नाही. मग जिल्हाध्यक्ष विरोधी पक्षनेता जिल्हा परिषदमध्ये आमदाराचे जेव्हा मला विधानसभेचं तिकीट दिलं, कारण जेव्हा देवेंद्रजी महापौर होते तेव्हा त्यांनी जे सहकार्य केलं मला जिल्हा परिषदमध्ये विरोधी पक्षनेता असताना ते सांगितलं विरोधी पक्षनेते म्हणून काय कसं काम केलं पाहिजे, तर देवेंद्रजी जेव्हा महापौर होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं की असं असं काम केलं पाहिजे. तर निश्चितपणे मला जेव्हा विधानसभेचं तिकीट मिळालं मला कधी वाटलंही नाही मी आमदार निवडून येईल, पण त्यावेळी स्वर्गीय मनोहरराव आकरेजी यांनी जी मेहनत केली होती, मनोहरराव आकरेजींनी जर मेहनत केली नसती
त्यांनी त्यांच्या निवडणुकीमध्ये 40,000 मत नसते घेतले तर पुढच्या 5 वर्षांनी मला 58,000 मत नसते मिळाले आणि मी निवडून नसतो आलो. नंतर मग अनेक निवडणुका झाल्या, मतं वाढत गेले, 95,000, 1,31,000 असे मतं वाढत गेले, मी निवडून येत गेलो. माझ्यावर पक्षाची जबाबदारी सारखी असायची आणि संघटनेची जबाबदारी असायची आणि आमदार म्हणून जबाबदारी असायची. पण मला हे करत असताना सर्वात मोठी जबाबदारी जी देवेंद्रजींनी दिली ती पक्षाचं सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात काम करण्याची संधी दिली. आणि जेव्हा मला सरचिटणीस म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि युवा मोर्चाचा प्रभारी म्हणून मी काम केलं, मला आठवतं नितीनजी की मी महाराष्ट्रातल्या संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये युवा वॉरियर्स नावाने एक मोदीजीचे योद्धे तयार करावे, मोदीजी करता आणि आपल्या सरकार करता आपल्या पक्षाकरता काम करणारे योद्धे असावे. 18 ते 25 वयोगटाचे 25 लक्ष योद्धे हे 2024 पर्यंत तयार करण्याचं एक टार्गेट आम्ही स्वीकारलं आणि युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील आणि मी पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये तर 36 विधानसभेमध्ये पुण्याच्या संपूर्ण विधानसभेमध्ये आम्ही युवा वॉरियर संकल्पना केली आणि ती संकल्पना सोडली नाही आहे. आज म्हणजे मी प्रदेश अध्यक्ष म्हणून माझं कालच विक्रांतशी बोलणं झालं. 2024 आतमध्ये 25 लक्ष 18 ते 25 गटाचे युवा वॉरियर्स आपल्याला पक्षाच्या कामाकरता उभे करायचे आहे. हे सुद्धा आपल्याला पुढच्या काळामध्ये काम उभं करायचं आहे. आपल्याला पुढे जाऊन मी 5 मिनिटात संपवेल, कारण नितीनजी आणि देवेंद्रजी बोलणार आहेत. आपल्याला एका बूथवर, मी काल अमरावतीमध्ये होतो, एका बूथवर आपल्याला 30 नेते तयार करायचे आहेत, मतदार यादी सांभाळणारे ते नेते आहेत गावाचे. आणि मी तर अध्यक्षाला असं म्हटलं देवेंद्रजी काल, बूथ अध्यक्षांना जर नावासहित 30 लोक पाठ नसेल तर तो बूथ गठीतच झाला नाही समजा. जर बूथ अध्यक्षांना जर 30 नेते आपल्या गावातले कोण काम करणार आहे बूथवर, त्या मतदारांनी कोण सांभाळणार आहे याचे नेत्याला तोंडपाठ असले पाहिजे. मी याला घेतला, मी याला घेतला, याला घेतला, याला घेतला, असं जर पाठ असत तरच बूथ गठीत झाला, नाहीतर बूथ गठीत झाला नाही याला अर्थ नाहीये. कारण आपण कधी कधी यादी करतो पण त्या बूथ प्रमुखालाच माहित नाही माझ्या यादीमध्ये कोण आहे. आणि त्यामुळे 97,386 बूथवर 30 नेते तयार करण्याचं काम आपल्याला पुढच्या काळात करायचं आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने करायचं आहे. नागपूर जिल्हा, नागपूर शहरात आपल्याला करायचं आहे. मी मागच्या नितीनजी मागच्या 2 महिन्यापासून शुक्रवारी नागपूर शहरात बूथवर फिरतो आहे. 20-21 बूथवर प्रत्येक शुक्रवार जातो. प्रवीण दटकेच्या नेतृत्वामध्ये अत्यंत उत्कृष्ट काम बूथवर झालं. इकडे मी जिल्ह्यातही शनिवारी जातो आहे, जिल्ह्यातही चांगलं काम सुरू आहे. अजून आपल्याला काम वाढवण्याची त्या ठिकाणी गरज आहे. आज मला एक गोष्टीचा अभिमान आहे की आपलं सरकार महाराष्ट्रात आल्यावर केंद्र सरकार ते 8 वर्षाचं काम तर आपल्याला पोहोचवायचं आहे. हे काम तर अभूतपूर्वच आहे. नितीनजीनं केलेलं काम तर अभूतपूर्वच आहे. हा नागपूर जिल्हा, विदर्भ, महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही, देश विसरू शकत नाही. 8 वर्षाचं माननीय मोदींच्या नेतृत्वात झालेलं काम संघटनेच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं हे काम आपल्याला पुढच्या काळात करायचं आहे. आणि याकरता तुम्हाला सर्वांना आता आपल्या आयुष्याचे किमान दिवसाचे 2 तास, रोजचे 2 तास आपल्याला सर्वांना या कामाकरता द्यायचे आहे. केंद्र सरकारचे 8 वर्षाचे काम जर आपण पोहोचवले ना तर आपल्याला संघटना बांधकाम बांधण्याकरता प्रचंड मोठी ताकद आपल्याला मिळणार आहे. आणि मला अभिमान आहे की माननीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर केवळ 40 दिवसात, मी जवळून बघितलाय, 40 दिवसात 53 महत्वाचे कॅबिनेट निर्णय करून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये विरोधक ओरडायचे, दोघांचं सरकार आहे, दोघांचं सरकार आहे, 50 तेठून फायदा काय. तुमच्या काळात नेते असे होते की त्या ठिकाणी जिल्ह्याचा पालकमंत्री नाही, जे मंत्री होते ते झेंडा टू झेंडा होते पालकमंत्री, झेंडा टू झेंडा पालकमंत्री होते. खऱ्या अर्थाने काही सरकारचे पुढे पायपोस होता. पण 52 कॅबिनेट निर्णय आणि ते कुठले निर्णय, कोणा नेत्याचं भलं करणारे निर्णय नाही, या महाराष्ट्राच्या 12.5 कोटीच्या जनतेचं भलं करणारे निर्णय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने घेतले. त्याच्याबद्दल आपल्या सर्वांना अभिमान आहे. शेतकऱ्याकरता एनडीआरएफच्या नियमापेक्षा डबल मला आज आपल्या सर्वांना सांगायचं आहे. नागपूर जिल्ह्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे. माझी विनंती राहणार आहे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना, वडत्या नेत्यांना पुष्पगुच्छाने स्वागत नका करू, कारण शेतकऱ्यांची प्रचंड वाईट परिस्थिती आहे. भंडारा जिल्हा उद्ध्वस्त झालाय, चंद्रपूर जिल्हा उद्ध्वस्त झालाय, नागपूर जिल्हा उद्ध्वस्त झालाय. या हारकुलापेक्षा आपण काहीतरी असे योजना तयार करू की त्या शेतकऱ्याला फायदा होईल. आणि खऱ्या अर्थाने आज शेतकऱ्याला एनडीआरएफच्या मदतीच्या दुप्पट मदत. आणि ते आदेश काय आहेत, एकही शेतकरी महाराष्ट्रातला सुटू नये ज्याला पैसे मिळाले नाही अशी कुठलीही तक्रार महाराष्ट्रात येऊ नये. याकरता खऱ्या अर्थाने एक स्पष्ट निर्देश
प्रशासनाला देण्याचं काम मला तर आठवतं देवेंद्रजी की मागच्या 2019 वीजचे पैसे 2019 वीजचे पैसे नुकसान भरपाईचे अजून मिळाले नाहीये. इतकी वाईट परिस्थिती आहे नितीनजी, अजूनही गारपीटचे पैसे मिळाले नाही 2019 वीजचे लोकांना. आणि हे आता त्या ठिकाणी सांगतात आहे की मदत कमी झाली, निश्चितपणे त्यातून नंतर बोलू. आज मला या ठिकाणी एवढं सांगत आहे की मला या गोष्टीचा अभिमानी आहे आपल्या सर्वांसमोर की ज्या दिवशी देवेंद्रजीचं सरकार आलं, एकनाथजी सरकार आलं, मला अभिमानानं सांगायचं आपल्या सर्वांना मी ती वेळ पाहिली आहे. मागच्या 18 महिन्याचा संघर्षही देवेंद्रजीचा पाहिला आहे. मी केवळ आपल्यासमोर सांगायचं म्हणून सांगत नाही, हीच नागपूरची भूमी आहे. ज्या दिवशी ओबीसी आरक्षण गेलं होतं, प्रवीण दटके आणि अरविंद गदपी यांनी आणि आपण सर्वांनी व्हेरायटी चौकामध्ये मोठा मोर्चा काढला होता, पोलिसांनी आपल्याला उचलून जेलबंद टाकलं होतं, त्या दिवशी भाषण देवेंद्रजीचं आहे का? देवेंद्रजीने असं सांगितलं होतं, एकदा भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊ द्या, मी 4 महिन्याच्या आतमध्ये ओबीसी आरक्षण परत दिल्याशिवाय राहणार नाही, हे सांगितलं होतं. बघा, नशिबाने तो दिवस आला, आई महालक्ष्मी तो दिवस आणला. आणि ज्या दिवशी त्यांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी, त्याची पहिली बैठक कुठली घेतली असेल तर ओबीसी आरक्षणाची बैठक घेतली, ओबीसी आरक्षणाची बैठक घेतली. एवढा वेळ थांबलं नाही, जो रिपोर्ट या सरकारने दाबून ठेवला असता 1.5-2 वर्ष, मी माननीय भुजबळांना म्हटलं तुमच्याकडे रिपोर्ट नक्की आला असता, तुम्ही 2 महिने टेबलच केला नसता सुप्रीम कोर्टमध्ये, तो स्वीकारलाच नसता तुम्ही. पण माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस सरकारने तो स्वीकारला तातडीनं त्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टाच्या सॉलिसिटर जनरलकडे जाऊन सॉलिसिटर जनरलला भौगोलिक सामाजिक परिस्थितीचं सारं 1.5 तास ब्रीफिंग करून योग्य पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्याचं काम माननीय आपल्या सॉलिसिटर जनरलने केलं. आणि मला अभिमान आहे, या राज्याचं 27% ओबीसी आरक्षण कुणाला मिळायचं असेल, कुणी मिळवून दिलं असेल, ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मिळवून दिलं. याबद्दल आपल्या सर्वांनी त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करा. मी एवढं सांगेल, टास्क मोठा आहे सत्कारामध्ये, मला माहित आहे खूप काटेरी आहे, कारण खूप कधी कधी मला विचारतो की देवेंद्रजी आणि नितीनजी सारखं मोठं नेतृत्वाने काम केलं त्या सीटवर, आता मी कसं करेल काय करेल मला कधी कधी विचार येतो. पण तुमचा त्या ठिकाणी जो मार्गदर्शन मला आहे, मला कुठे चुकायचंही नाही आहे, कुठे चूकही होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, आपल्या सर्वांना सोबतही घ्यायचं आहे, एकही कार्यकर्ता दुखावू नये याची काळजीही घ्यायची आहे. हे सर्व करताना आपल्याला आता संपूर्ण कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या समोर जात आहे. आणि मला विश्वास आहे, आता ग्रामपंचायतच्या 680 निवडणुका लागल्या काल, आणि आता आपल्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर जास्तीत जास्त जिल्हा परिषद नगरपालिका महानगर अवघ्या महाराष्ट्राच्या 75% निवडणूक आपल्या समोर आहे. आणि आता तर आपल्याला दाखवून द्यायचं आहे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना, तुम्ही तिघही जरी एकत्र झाले तरी 51%ची लढाई लढून आम्ही संपूर्ण जिल्हा परिषद पंचायत समित्या महानगरपालिका नगरपालिका आणि माननीय नितीनजीचं माननीय मोदीचं जे स्वप्न आहे येणाऱ्या 2024 मध्ये 45+ लोकसभा या महाराष्ट्रातून मोदीजी आणि माननीय नितीनजी आपलं नेतृत्व आम्ही त्या ठिकाणी देऊ, माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात देऊ. सरकार आणि सत्ता, सत्ता आणि संघटन दोनही ताकद असे चालवू की सत्तेने घेतलेला निर्णय संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवशी पोहोचेल ज्या दिवशी देवेंद्रजी निर्णय घेतला, त्या दिवशी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल. मी एवढं सांगतो आणि एवढीच विनंती करणार आहे, इथनं गेल्यावर आपल्याला बूथवर 30 नेते बनवायचेच आहे, बूथवर 50 युवा वॉरियर बनवायचेच आहे. मला बूथवरही जायला काही प्रॉब्लेम नाही, तुमच्यासोबत कुठेही यायला प्रॉब्लेम नाही. मी प्रवीणला सांगितलं आहे की शुक्रवारी मी नागपूर शहरात देणार आहे, शनिवारी मी नागपूर जिल्ह्यात देणार आहे, 4 दिवस महाराष्ट्रात देणार आहे, काही काळजी करू नका. आपल्याला अजूनही शुक्रवार शनिवार रविवार आपल्यासोबत आपल्याला काम करायचं, आपला जिल्हा आणि आपलं शहर हे जशा तसंच 1 नंबर महाराष्ट्रात ठेवायचं आहे. याकरता तुम्हाला सर्वांना माझ्यासोबत काम करायचं आहे. मी पुन्हा एकदा ज्यांनी मला कालपासून खूप SMS केले, खूप फोन केले, काही घेऊ शकलो नाही, काही घेतले, त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो. आणि आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, मी एकटा एवढं मोठं काम करू शकणार नाही, तुमच्या सहकार्याशिवाय, तुम्ही सोबत असल्याशिवाय, तुम्ही मला साथ दिल्याशिवाय मी या आपल्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून निश्चित जी उंची आपल्याला गाठायची आहे ती गाठू शकणार नाही. मी हाच विनंती करतो वरच्या आणि खालच्या नेत्यांना, तुम्ही सर्वांनी मला सहकार्य करावं,
तुमच्या सहकार्याशिवाय मी काहीच करू शकणार नाही। तुमचं सहकार्य जर मला मिळालं तर निश्चितपणे मी महाराष्ट्रात चांगलं काम करून दाखवीन एवढा विश्वास व्यक्त करतो। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24